नमस्कार मैत्रिणींनो, बेबी हेल्थ अँड केअरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया प्रेग्नन्सीमध्ये पाणी पिण्याचे महत्त्व आणि त्याचे होणारे उपयोग. चला तर मग सुरुवात करूया. दिवसभरात गरजेपुरते पाणी पिणे आपल्या सर्वांसाठी खूप गरजेचे आहे, आणि जर का तुम्ही प्रेग्नंट असाल तर त्याचे महत्त्व अजून वाढते. प्रेग्नन्सीमध्ये आपल्या शरीरात एक्स्ट्रा फ्लूडची आवश्यकता असते. ही आवश्यकता आपल्या पुरती नसून आपल्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या वाढीसाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. आपण जे काही खात असतो त्यातील पोषक तत्वे हे बाळापर्यंत पोहोचण्याचे काम पाणीच करत असते. प्रेग्नन्सीमध्ये आपण दिवसभरात किती पाणी प्यावे आणि आपल्या शरीराला असलेली गरज जाणून घेणे खूप गरजेचे आहे. साधारणतः एका व्यक्तीला दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी पिण्याची गरज असते. तीच गरज प्रेग्नन्सीमध्ये 12 ते 13 ग्लास पिण्याची असते. काही केसेसमध्ये असे झाले आहे की गर्भपिशवीतील पाणी म्हणजेच ॲमनियोटिक फ्लूड हे कमी झाले आहे. आपल्याला असं वाटतं आपण जास्त पाणी जर पिले तर गर्भपिशवीतील पाणी म्हणजेच ॲमनियोटिक फ्लूड याच्यामध्ये वाढ होईल, पण गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने ॲमनियोटिक फ्लूडमध्ये अचानक वाढ होत नाही. हा प्रॉब्लेम एकतर जेनेटिक असू शकतो किंवा प्लॅसेंटामध्ये असणाऱ्या काही प्रॉब्लेम्समुळे होऊ शकतो. काही स्त्रियांना पाणी पिण्यात एकदम वाढ करणे शक्य होत नाही, तर तुम्ही 1 ग्लास वाढवून पाणी पिण्यास सुरुवात करू शकता. हळूहळू पाणी पिण्यास सुरुवात करा. रोज दिवसातून थोडे थोडे पाणी प्या आणि आपल्या पाण्याच्या कॅपॅसिटीमध्ये वाढ करा. प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला मळमळ होत असते, आपल्याला पाणी पण प्यावसे वाटत नाही. अशा वेळी तुम्ही पाण्यामध्ये लिंबूचा रस टाकून किंवा पुदिन्याची पाने टाकून असं फ्लेवर्ड पाणी पिऊ शकता. नाहीतर दूध, ज्यूस, फळे किंवा सूप, नारळ पाणी अशा लिक्विड पदार्थातून पाण्याचं सेवन करू शकता. आपल्याला कितीही त्रास होत असला तरीही आपल्याला पाणी पिण्याची फार आवश्यकता आहे. दिवसभरामध्ये आपल्याला कमीत कमी 10 ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे. हळूहळू करून सुरुवात करा, तुमच्याकडनं पाणी पिले जाईल. हे झाले पाणी पिण्याचे प्रमाण आणि पाणी कसे प्यावे याबद्दल. प्रेग्नन्सीमध्ये पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत ते जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत करते. आपण जे काही खात आहोत त्यातील पोषक घटक हे पाणी शरीरातील पेशींना आणि बाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. पाणी पिल्याने बाळाच्या वाढीत कुठल्याच प्रकारचे अडथळे येत नाही आणि त्याच्या वाढीसाठी लागणारी पोषक तत्वे ही त्याच्यापर्यंत योग्य त्या प्रमाणात पोहोचत असतात. त्याचप्रमाणे पाणी आपल्याला युरिन इन्फेक्शन पासून वाचवण्याचं काम करतं. आपल्या शरीरातील टॉक्सिक्स किंवा वेस्ट हे शरीरातून बाहेर काढण्यासाठी देखील पाणी मदत करत असतं. प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला युरिनची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते. किडनी आणि युरिनचं फंक्शन व्यवस्थित चालू राहण्यासाठी आपल्याला योग्य त्या प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे आहे. बाळाच्या किडनीवर परिणाम होत नाही आणि आपल्याला युरिन इन्फेक्शन होत नाही, जे की बऱ्याच स्त्रियांना होत असतं. प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला खूप थकल्यासारखे वाटतं आणि ते नॉर्मल देखील आहे, पण का जर आपण पाणी कमी पिले तर आपल्याला खूप थकवा येऊ शकतो, त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि त्याचमुळे आपल्याला घेरी येणे, गळून पडणे, खूप थकवा येणे, खूप उष्णता वाढणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम होऊ शकतात. जर आपण पाणी योग्य त्या प्रमाणात पिले तर आपल्याला डोकेदुखीचा त्रास होणार नाही, त्याचबरोबर बॉडी पेनिंग सुद्धा होणार नाही आणि प्रेग्नन्सीमध्ये येणारी स्वेलिंग ही देखील कमी प्रमाणात होईल. त्याचबरोबर आपल्या शरीराचे टेम्परेचर सुद्धा मेंटेन राहील. आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य आहे हे कसे ओळखायचे? जर आपल्या युरिनचा कलर हा लाईट येलो असेल किंवा कलरलेस असेल तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण हे योग्य आहे, आणि जर का आपल्या शरीरामध्ये खूप उष्णता वाढली आहे आणि आपल्या युरिनचा कलर देखील डार्क आहे तर आपल्याला डिहायड्रेशन झाले आहे. अशा वेळी आपण डॉक्टरांना कन्सल्ट करू शकता आणि त्यांचा सल्ला घेऊ शकता. हे सर्व प्रॉब्लेम आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये होऊ नये त्यासाठी आपण योग्य त्या प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे आहे. हे झालं प्रेग्नन्सीमध्ये पाणी पिण्याचे प्रमाण आणि त्याचे फायदे.
जर का वीडियो आवडला असेल तर लाईक नक्की करा. तोपर्यंत आपली काळजी घ्या, आपल्या बाळाची काळजी.